मशिदीवरील भोंग्याविषयी राज ठाकरे यांचा सरकारला अल्टिमेटम, पाहूयात काय म्हणतात। पाडव्याच्या भाषणात मशिदीवरील भोंग्याविषयी राज ठाकरे यांनी जे विधान केलं होतं त्याचा महाराष्ट्रात आगडोंब झालाय। आज त्याच विषयी बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी उत्तर सभेचं आयोजन केलं होतं। त्यातही त्यांनी मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो, त्याचा हा प्रत्येकाच्या कानांना त्रास होतो असं वादग्रस्त विधान केलंय। त्यामुळे ते भोंगे लवकरात लवकर उतरवले पाहिजेत। सणवार आम्ही समजू शकतो, परंतु वर्षभर हा त्रास इतर धर्मियांनी का सहन करावा असा सवालही त्यांनी या दरम्यान उपस्थित केलाय। यावरची आमची भूमिका आम्ही मागे घेणार नाही, त्यामुळे मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर आम्ही देखील हनुमान चालीसा लावू असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलंय। येत्या 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवा असं त्यांनी सांगितलं आहे। आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो, 5-5 वेळा तुम्ही दिवसभरामध्ये तिकडे नमाज पडता, बांग देता, आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। 18 जुलै 2005 सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे। 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे। बरं, मी चुकीचं काय बोललो? या मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काही नमाज पडायचा आहे, तुम्हाला जी काही अजान द्यायची घरामध्ये द्या। शहरांचे रस्ते कशाला अडवताय? शहरांचे फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला काय ऐकवत आहे? आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा, तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत, आम्ही वातावरण नाही बिघडवत आहोत। हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे, हा सामाजिक विषय आहे। वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो। 5-5 वेळा तुम्ही दिवसभरामध्ये तिकडे नमाज पडता, बांग देता, एक तर सगळे बेसूर असतात, काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावरती घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो, फुटपाथवरती घाण झाली तर आपण फुटपाथ साफ करतो। माझं कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत। आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे। ज्या देशांमध्ये तुम्हाला जिथे बंदी आहे, अनेक परदेशामधले देशामध्ये बंदी आहे, निबूटपणे ऐकता ना तिकडे? आज माझे अनेक असे मुसलमान परिचयाचे लोक आहेत, ते येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मियांना त्रास देतो? आज तुमचा रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो, आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, 10 दिवसामध्ये आपण समजू शकतो, तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा। काही सणवार असेल तर आपण समजू शकतो। हे 365 दिवस ज्यावेळेला तुम्ही हे लाऊडस्पीकर मधून ह्या गोष्टी तुम्ही ऐकवता कशासाठी, कोणासाठी? 3 तारखेला ईद आहे। माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत, आम्हाला त्याची इच्छा देखील नाही। महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही। पण आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या, त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही। 18 जुलै 2005 सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे। इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कुठलाही धर्म सांगत नाही। आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये। जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितली असेल तर राज्यातल्या गृह खात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे होत का नाहीये मतांसाठी?
म्हणजे हे मतांसाठी म्हणून वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघत बसायचं, हातावर हात ठेवून आम्ही उभं राहायचं फक्त. आणि हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाही तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल, तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे, अख्ख्या देशभर लागलं पाहिजे.